नमस्कार मित्राने मैत्रिणींना कसे आहात आपण सर्व तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ घेऊन इथे आम्ही तुमच्यासाठी इथे आलेलो आहोत त्यामध्ये प्रायव्हेट जॉब वॅकन्सी गव्हर्नमेंट जॉब वॅकन्सी गव्हर्नमेंटच्या ज्या काही एक्झाम असतात त्याच्या प्रिपेरेशन रिलेटेड इथे व्हिडिओ रेल्वे रिक्रुटमेंट सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट जॉब अशा वेरियस जॉब वॅकेन्सी संबंधीचे हे महत्वाचे व्हिडिओ असतात असाच महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आज सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी इथे आलेलो आहोत नोकरीची नवीन जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे तर त्या संबंधीच सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ आहे सविस्तर माहिती इथे व्हिडिओमध्ये आहे ज्यामध्ये इथे कोणत्या पदांसाठीही भरती असणार आहे यासाठी अर्ज पद्धती कशा प्रकारे आहे वयोमर्यादा काय लागणार आहे शैक्षणिक अहर्ता काय आहेत अनुभव लागणार आहे का फ्रेशर्स अप्लाय करू शकतात यासाठी वेतन किती मिळणार आहे निवड प्रक्रिया कशामध्ये कशा, कशा प्रकारे म्हणजे ज्यामध्ये परीक्षा होणार आहे का थेट मुलाखतीद्वारे सिलेक्शन केलं जाणार आहे अर्ज करण्याची इथे तारीख काय आहे कधीपासून अर्ज सुरू झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे अशा सर्व महत्वाच्या प्रश्नांची उत्तर घेऊन हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही, ही महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि तुम्ही जर ह्या पदांसाठी एलिजिबल नसाल तर आपल्या चॅनलवरती नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ जाऊन बघा हे व्हिडिओ दररोज बघण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा न चुकता नोटिफिकेशनचं बेल ऐकनसुद्धा इथे प्रेस करा तर आजची जी नोकरीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे ती इथे आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत तुम्हाला इथे ही सुवर्ण संधी आहे तर हे कोकण रेल्वेचं इथे ऑफिशियल पेज आहे वेबसाईटची लिंक जी आहे तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड के आर सी एलचं हे ऑफिशियल इथे वेबसाईट आहे जी काही जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती जी नोटिफिकेशन आहे ती ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध आहे तर आता आपण जाहिरातीमध्ये जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते इथे बघणार आहोत सुरुवातीला इथे किती पदांसाठी ही वॅकन्सी आहे ती इथे आपण बघणार आहोत सो कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या अंतर्गत इथे बेलापूर भवन सिबीडी बेलापूर नवी मुंबई यांच्या अंतर्गत ही नोटिफिकेशन इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग मिनिस्ट्री ऑफ रेल्वे कॉर्पोरेट ऑफिस जे आहे ते आहे ते सी बी डी बिलापूर इन्व्हाइट ॲप्लिकेशन फॉर अ फॉलोइंग पोस्ट इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ऑफ अ वेरियस प्रोजेक्ट ऑन फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट ऑन फिक्स टर्म बेसिस इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ वन इयर सो कंत्राटी ही वरती आहे एक वर्षाकरता तुमचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे यासाठी इथे असणार आहे so, सो पहिल्यांदा इथे पोस्ट आहे असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनियरच्या एकूण तीन इथे जागा आहेत प्रोजेक्ट इंजिनियरच्या तीन जागा आहेत सिनियर टेक्निकल असिस्टंटच्या इथे पंचवीस जागा आहेत ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या इथे दहा जागा आहेत कॅटेगरी सुद्धा किती जागा आहे ते संपूर्ण इथे तुम्हाला दिलेलं आहे सो so, टोटल जवळ आता ही पन्नास पदांसाठी ही भरती जी आहे ती इथे निघालेली आहे सो so, तुम्ही नक्कीच या सुवर्णसंधीचा जो आहे तिथे फायदा करून घेऊ हो शकता सो so, आता यासाठी डिटेल काय क्वालिफिकेशन लागणार आहे ती इथे आपण बघणार आहोत so, सुरुवातीला जी पोस्ट आहे ती आहे असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनियरच्या द मिनिमम क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स रिक्वायर्ड फॉर अ पोस्ट अ प्रोजेक्ट इंजिनियर ऑन अ फिक्स टर्म असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनिअर इथे आहे फोर्टी फाय इयर्स इथे तुमचं एज लिमिट आहे जे कन्सिडर केलं जाणार आहे एक अकरा दोन हजार बावीस रोजी तीन इथे जागा आहेत एकूण आणि प्लेस ऑफ पोस्टिंग तुमचं असणार आहे एनिवेअर इन इंडिया सो भारतामध्ये कुठेही तुमचं पोस्टिंग असू शकतं यासाठी तुम्हाला सत्याहत्तर हजार चारशे अठरा इथे वेतन जे आहे ते मिळणार आहे सो यासाठी तुमचं ग्रॅज्युएट इन सिव्हिल इंजिनिअरिंग अर इक्विव्हलंट विथ नॉट लेस दॅन फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स फ्रॉम अ रेकनाईज युनिव्हर्सिटी मिनिमम सिक्स इयर एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे इन अ ब्रिज प्रोजेक्ट अ सच एच कन्स्ट्रक्शन लॉन्चिंग ऑफ स्ट्रक्चर लाईक स्टील ब्राउजरिंग ग्रील ब्रिज जे आहेत ते स्टील प्लेट दिलेला आहे सो यासंबंधी जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला इथे लागणार आहे पुढच्या इथे पोस्ट आहे प्रोजेक्ट इंजिनियरच्या यासाठी सुद्धा पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे तीन जागा आहेत याचं सुद्धा पोस्टिंग एनिवेअर इन इंडिया असू शकतं सत्याहत्तर हजार आठ चारशे अठरा तुम्हाला इथे वेतन जे आहे ते मिळणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग इथे डिग्री हवी पंचावन्न टक्के मार्क्स आहे यासाठी सुद्धा सहा वर्षाचा तुम्हाला अनुभव जो आहे तो इथे गरजेचा असणार आहे रहे। पुढच्या इथे पोस्ट आहे सिनियर टेक्निकल असिस्टंटच्या यासाठी पस्तीस वर्ष इथे वयोमर्यादा आहे एकूण तेवीस याच्या जागा आहेत यासाठी या सुद्धा आहेत एन्युअर इन इंडिया यासाठी तुम्हाला एकसष्ट हजार नऊशे बासष्ट म्हणजे जवळजवळ सिक्स्टी टू थाउजंडपर्यंत पर्यंत वेतन तुम्हाला इथे मिळणार आहे यासाठी सुद्धा तुमचं ग्रॅज्युएशन जे लागणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पंचावन्न टक्के मार्क्स इथे कंपल्सरी असणं तुम्हाला इथे गरजेचं आहे यासाठी सुद्धा पाच वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स इन सुपरविजन ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्स त्याच्यामध्ये बिल्डिंग हायवे रेल्वे, रेल्वे मेट्रो जे आहे यासाठी दिलेला आहे किंवा रेप्युटेड प्रायव्हेट कंपनीमध्ये सुद्धा किंवा तीन वर्षाचा रेल्वे और मेट्रो प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स और शूड हॅव सॅटिस्फॅक्टरी कम्प्लीट लिस्ट टू आर ओ बी वर्क ऑन अ रनिंग ओवर अ हेड इलेक्ट्रिक ट्रान्स ओ एच ई सेक्शन अंतर्गत त्यानंतर पुढच्या इथे पोस्ट होत्या सिनियर टेक्निकल असिस्टंट एस टी एच्या फॉर खुर्दा रोड आ, न्यू बीजी लिंक प्रोजेक्ट जो आहे ओडिसासाठी सो याच्या जा दोन जागा आहेत सो टोटल ज्या सिनियर टेक्निकल असिस्टंटच्या जा पंचवीस जागा होत्या त्यापैकी तेवीस एनिवेअर इंडिया आणि दोन ज्या आहेत इथे ओडिसासाठी इथे आहे सो सेम एज्युकेशन क्रायटेरिया एक्सपिरियन्स सेम आहे यासाठी से पुढची इथे पोस्ट आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या एकूण दहा इथे जागा आहेत याचासुद्धा एनिवेअर इन इंडिया पोस्टिंग आहे अठ्ठेचाळीस हजार आठशे म्हणजे जवळजवळ एकोणपन्नास हजारापर्यंत वेतन तुम्हाला आहे पंचावन्न टक्के मार्क्ससोबत तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग गरजेचं आहे फ्रेश ग्रॅज्युएट कॅन्डिडेट मे अप्लाय सो इथे फ्रेश ग्रॅज्युएट फ्रेशर तुम्ही असाल नुकतेच यावर्षी सिव्हिल इंजिनिअरिंगमधून पासआउट असाल तर अप्लाय करू शकता हाऊ एव्हर प्रेफरन्स विल बी गिव्हन टू द कॅन्डिडेट हॅविंग एक्सपिरियन्स इन अ प्लॅनिंग फील्ड सर्विस प्रिपेरेशन सो एक्सपिरियन्स असेल तरीसुद्धा अप्लाय करू शकता प्रेफरन्स तुम्हाला इथे जो आहे तो मिळणार आहे सो प्रत्येक पदासाठी ब्रीफ डिस्क्रिप्शन जे आहे ड्युटीज काय असणार आहे ते इथे दिलेलं आहे सो संपूर्ण नोटिफिकेशन तुम्ही सुरुवातीला बघून घ्या संपूर्ण नोटिफिकेशन ऑफिशियल वेबसाईटवरती आहे लिंकद्वारे तुम्ही बघू शकता किंवा तुम्हाला जर नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नोटिफिकेशन अपलोड केलेली आहे तुम्ही जर टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन केलं नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या खाली इथे दिलेली आहे तो आता यासंबंधी अप्लाय कसं करायचं आहे एज लिमिट काय आहे ते दिलेलं आहे संपूर्ण माहिती इथे बघूया सो इन्स्ट्रक्शन इथे सीट आहे आ, एज इथे दिलेलं आहे द कॅन्डिडेट शूड नॉट बी मोर दॅन प्रिस्क्राईब एज दिलेली आहे एज लिमिट uh, एक अकरा नोव्हेंबर रोजी तुमची जी आहे ती इथे कन्सिडर केली जाणार आहे द एज रिलॅक्सेशन आहे ती uh, आहे थ्री इयर्स फॉर ओबीसी कॅन्डिडेट आणि फाय इयर जे आहे ते इथे एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी असणार आहे सो जे एज लिमिट त्यांनी दिलेलं आहे फोर्टी फाय किंवा थर्टी फाय त्यानुसार त्यानंतर पुढे इथे दिलेलं आहे कॅन्डिडेट हू विश टू अप्लाय फॉर अ पोस्ट रिझर्व एस सी एस टी ओबीसी कॅटेगरी सो व्हॅलिड तुम्हाला का सर्टिफिकेट डब्ल्यू एस सर्टिफिकेट जे आहे ते इथे लागणार आहे फॉर्मॅट जो आहे इथे नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला दिलेला आहे त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचे सर्टिफिकेट जे आहे तिथे देणं गरजेचं आहे मोड ऑफ सिलेक्शन इथे असणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे कोणत्याही प्रकारची परीक्षा तुमची यासाठी होणार नाही आहे सो डेट टाईम प्लेस ऑफ वॉक इन इंटरव्ह्यू इथे दिलेला आहे रजिस्ट्रेशन तुमचे होणार आहे ज्या दिवशी वॉक इन इंटरव्ह्यू आहे त्या दिवशीच तुमचे सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत सो पोस्टनुसार इथे इंटरव्ह्यू जो आहे वेगवेगळ्या दिवशी होणार आहे ठिकाण व्हेन्यू जो आहे तो सेम असणार आहे तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे ॲट अ एक्झिक्युटिव्ह क्लब कोकण रेल्वे विहार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नियर सीवुड रेल्वे स्टेशन सेक्टर फोर्टी सीवुड वेस्ट नवी मुंबई येते सो मुंबई इथे तुमचा हा इंटरव्ह्यू होणार आहे असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनियरचा एकोणीस जानेवारी रोजी प्रोजेक्ट इंजिनियरचा वीस जानेवारी रोजी सिनियर टेक्निकल असिस्टंटचा तेवीस जानेवारी रोजी सिनियर टेक्निकल असिस्टंट जे आहेत ओडिसासाठी त्याचा चोवीस जानेवारी रोजी आणि जुनिअर टेक्निकल असिस्टंटचा इंटरव्यू होणार आहे तुमचा तीस जानेवारी रोजी सो तुम्ही कोणत्या पदासाठी इथे अप्लाय करू इच्छिता त्यानुसार तुम्हाला इथे इंटरव्यूला जे आहे ते जायचं आहे so, सो त्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे इथे अर्जाचा नमुना जो आहे तुम्हाला कशा प्रकारे इथे ऍप्लिकेशन करायचं आहे ते इथे आपण बघणार so, आहोत सो हा अर्जाचा नमुना सुद्धा इथे मध्ये आहे पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही हा फॉर्म जो आहे तो डाउनलोड करून घेऊ शकता तो ॲप्लिकेशन फॉर्मॅट इथे दिलेला आहे फोटो तुमचा चिटकवायचा आहे नेम तुमचं वडिलांचं नाव ॲड्रेस मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मतारीख तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स लिहायचे आहेत पूर्ण त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स तुमच्याकडे काय आहे ते करंट प्लेस ऑफ वर्किंग पोस्ट आणि प्ले लेवल काय आहे ते इथे तुम्हाला लिहायचं आहे आणि इथे खाली मॅन्डेटरी डॉक्युमेंट जे आहे ती संपूर्ण लिस्ट तुम्हाला इथे दिलेली आहे सो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे अजूनसुद्धा काही प्रश्न असतील डाउट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकाने व्हिडिओला इथे लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनलला इथे सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय मित्रांनो